हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता बघा, आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा या चॅप्टरमधला शेवटचा व्हिडिओ आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे ते म्हणजे स्पेसिएशनबद्दल. आता बघा, आपल्या डोक्यामध्ये नेहमी मात्र एक क्वेश्चन येतो की सगळ्यात पहिले जो ह्युमन आला असेल अर्थवर तो कसा असेल. आपण म्हणतो ना की आपले जे पूर्वज हे माकडांसारखे होते किंवा माकडं होते, तर खरंच आपले पूर्वज हे माकडं होते का, ते आज आपण या प्रश्नाचं उत्तर मात्र या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर चला स्टार्ट करूया. ते म्हणजे स्पेसिएशन. आता त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल स्पेसिस म्हणजे काय. दॅट इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ ॲनिमल ऑर ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. आता इज स्पेसिस ग्रो इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे काय, वेगवेगळे प्लांट आणि अॅनिमल वेगवेगळ्या जिओग्राफिक कंडिशन मध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल, आपण समजा प्लांटचं एक्झाम्पल घेतलं, तसं फर्न जे आहे हे हॉट डेझर्ट मध्ये वाढतं किंवा हॉट टेम्परेचर मध्ये ग्रो होतं. किंवा फर्न जे आहे किंवा ज्याला आपण कॅक्टस म्हणतो, हे कसे आहेत तर हे थंड वातावरणात काय होतात, हे डेव्हलप होतात. त्याचबरोबर फूड झालं, हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे राहायची जागा, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, हे प्रत्येक स्पेसिसची काय असते, वेगवेगळी असते. हाउएव्हर जिनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. आता जे न्यू स्पेसिस फॉर्म होत आहेत फक्त हे जिओग्राफिकल कंडिशनवर डिपेंड नाही आहे, तर जिनेटिक व्हेरिएशनमुळं सुद्धा काय होतं, न्यू स्पेसिस फॉर्म होतात. मग आपण असं म्हणू शकतो की बिसाइड जिओग्राफिकल रिप्रोडक्टिव्ह चेंज ऑल्सो रिस्पॉन्सिबल अँड सिमिलरली जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव आयसोलेशन ऑल्सो लीड टू स्पेसिएशन. आता ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय, तर बघा, द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टू डे, डिफरंट डिफरंट प्लांट आणि अॅनिमल आपल्या अर्थवर आहे. ओके, आता यामध्ये काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत, त्यांच्या बॉडीतली काही प्रोकॅरियोटिक सेल आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया येतात, काही युकॅरियोटिक सेल आहे ज्यामध्ये युनिसेल्युलर पॅरामिशियम, अमीबा, युग्लिना यासारखे येतात. आपली बॉडीची सेल सुद्धा कशी आहे, युकॅरियोटिक आहे, म्हणजेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पण आहे आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा आहे. आणि हे सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून काय झालेले आहे, फॉर्म झाले किंवा डेव्हलप झाले आहे. आता आपण म्हणतो की आपल्या अर्थवर डायनासॉर होता, मग हा नष्ट होऊन किती वर्ष झाले असतील, तर बघा हा नष्ट होऊन 7 करोड वर्ष मात्र झाली. आणि त्यावेळी ऍट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्ड फ्रॉम सम ॲन्सेस्टर. मग त्यावेळी मात्र मंकी सारखी म्हणजे माकडासारखी असणारे दिसणारे ॲनिमल डेव्हलप झाले. मग आता हे कसे होते, तर आजचं जो लेमूर नावाचा ॲनिमल आहे त्यासारखेही मात्र दिसत होते. देन आता त्यांना मात्र शेपट्या होत्या, मग हळूहळू त्यांची शेपटी सुद्धा काय झाली, डिसअपियर झाली. बघा इथे स्टार्टिंगला शेपटी दिसते, नंतर मात्र ह्या फोर्थ पोझिशनवर मला इथे शेपटी दिसत नाही. मग हे होण्यासाठी कालावधी किती लागला, तर आजपासून 4 करोड वर्षाच्या आधीची ही मात्र घटना आहे किंवा गोष्ट आहे. देन दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट ऑफ द ब्रेन, त्यांचा ब्रेन डेव्हलप होत गेला. त्याच्यानंतर त्यांचे हात सुद्धा काय झाले, इम्प्रूव्ह झाले, त्याच्यामध्ये बदल होत गेले. आणि त्यानंतर एप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्ड म्हणजे माकडासारखे ॲनिमल्स मात्र आले. मीन वाईल दिस एप लाईक ॲनिमल्स रिचेस द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया. आता हे मात्र साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशियामध्ये गेले. आता त्यांच्यापासून गिबॉन आणि ओरंगटम सारखे ॲनिमल्स मात्र फॉर्म झाले. आता काही जे आहे रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टे इन आफ्रिका, काही आफ्रिकेमध्ये थांबले आणि त्यांच्यापासून गोरिला आणि दे चिंपांजी सारे चिंपांजी ॲनिमल आहे हे मात्र फॉर्म झाले. आता इव्होल्युशन मात्र हळूहळू होत होतं, बदल होत गेले. इव्होल्युशन ऑफ सम 2 crore इयर ओल्ड स्पेसिस of apes seems to occur in different way and they use hand for eating and other work. आणि अशा पद्धतीने मग ते आपल्या हाताचा मात्र खाण्यासाठी, वस्तू धरण्यासाठी, बॉडी बॅलन्स करण्यासाठी काय करत गेले, यूज मात्र करत गेले. Those apes start to live on land as a forest. मग ते फॉरेस्टमध्ये मात्र राहत होते. ओके, आता their lumbar bone डेव्हलप. आता लंबर बोन असतो कुठे, तर बघा आधी असे ते हातावर चालत होते, हाताचा यूज चालण्यासाठी करत होते. आता हा जो आहे लंबर बोन इथे असतो, हा डेव्हलप झाल्यामुळे ते सरळ उभे राहायला लागले. दॅट मीन्स दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोश्चर. आणि त्यामुळे सरळ उभे राहिल्यामुळं त्यांचे हात काय झाले, आता फ्री झाले. दॅट मीन्स देअर हँड बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. मतलब
तर त्याचा त्या आपल्या हाताचा यूज मात्र आता कधी पण करू शकत होते, कारण ते सरळ उभे राहायला लागले. त्यानंतर आता जो आहे फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर अँड दे आर युझिंग देअर हँड विच आर इव्हॉल्व्ड अबाउट 2 करोड्स इयर अगो. म्हणजे पहिल्यांदा असे होते, त्यानंतर बघा हळूहळू त्यांच्यामध्ये चेंज होत गेला आणि मात्र ते इरेक्ट पोश्चर मध्ये उभे राहायला लागले. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल दॅट इज रामाफिथिकस. आणि हा 1 मार्कसाठी मात्र हा क्वेश्चन विचारला जातो की फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल त्याचं नाव आहे रामाफिथिकस, हे मात्र लक्षात ठेवा. आफ्टरवर्ड दिस एप ग्रोईंग साईज, त्यांची साईज वाढत गेली, त्यांनी आपल्या बुद्धीचा यूज सुद्धा करायला सुरुवात केली. आणि दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 लाख इयर अगो. द मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल टू बी मेंबर ऑफ जीनस होमो अँड अबाउट 20 लाख इयर अगो द स्किल ह्युमन डेव्हलप. आता ते आपल्या बुद्धीचा यूज करायला लागल्या. आता मग ते पोट भरण्यासाठी बघा शिकार करायचे, मग शिकार करायसाठी त्यांना वेगवेगळे अवजार सुद्धा लागायचे. मग एकदम अवजार मात्र ते काय बनवत कशापासून होत आहे, तर दगडापासून. आणि जे शिकार केलेले जे ॲनिमल मध्ये जे हे असतात बोन असतात त्याच्यापासूनच ते अवजार बनायला लागले. आणि अबाउट 15 लाख इयर अगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्व. म्हणजे पहिल्यांदा असं होतं आणि इथून 15 लाख वर्षाच्या पूर्वी असे मात्र ते होत गेले. ओके, त्यानंतर इट मे हॅव एक्झिस्ट इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ आशियन कंटिनेंट. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यू, आता तो अपराईट मात्र सरळच चालायला लागला. आणि इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन, ब्रेन पण त्यांच्या डेव्हलप होत गेला, त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत गेले. आणि हा जो टाइम पिरियड आहे आजपासून 1 लाख इयर पहिलेची गोष्ट आहे ही. मीन वाईल इट डिस्कवर द फायर, आणि अशा पद्धतीने आगीचा सुद्धा काय लागला, शोध लागला की समजा फ्लिन स्टोन जे आहे हे एकमेकावर घासले तर मग आग मात्र त्यातून निघते, त्या मग आगीचा शोध लागला. आणि ब्रेन ऑफ 50,000 इयर ओल्ड मॅन हॅज बीन सफिशियंटली इव्हॉल्ड आणि इट कन्सिडर्ड ॲज अ मेंबर ऑफ क्लास दॅट इज द वाईज मॅन दॅट इज द होमोसेपियन. आता हे क्लास काय आहे, जीनस काय आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही मात्र स्टडी केला आहे. ओके, आता त्यामध्ये बघा जेव्हा क्लासिफिकेशन केल्या जातात तर सगळ्यात वरती काय असतं तर किंगडम, त्याच्यानंतर फायलम किंवा डिव्हिजन, आणि जसजसं आपण खाली येतो तसतसं मग खाली जीनस आणि स्पेसिस असतं. ओके, आता याची स्टडी आपण 6व्या चॅप्टरमध्ये मात्र करणार आहोत. देन फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन हे विचारलं जातं की एक्झाम्पल कोणतं आहे वाईज मॅनचं, फर्स्ट वाईज मॅनचं तर निंदरथल, हे पण लक्षात ठेवायचं आहे. द क्रो मॅग्नॉन इव्हॉल्ड अबाउट 50,000 इयर अगो आणि आफ्टरवर्ड धिस इव्हॉल्युशन हॅड फास्टर दॅन अर्लियर. आता मात्र जे इव्हॉल्युशनचे चेंजेस होत होते हे मात्र आधीपेक्षा फास्ट होत गेले. अबाउट 10,000 इयर अगो वाईज मॅन स्टार्ट टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर, त्यांनी शेती वगैरे करायला सुरुवात केली, त्यांनी ॲनिमल पाळायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने तो सोसायटी ग्रुप करून राहायला लागला आणि सिटी मात्र एस्टॅब्लिश झाली. कल्चरल डेव्हलपमेंट झाली, वेगवेगळे कल्चर आले, रायटिंग स्किल सुद्धा आली. तर हे येऊन आजपासून किती वर्षाच्या आधीची गोष्ट आहे, ही 5,000 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने हिस्ट्री मात्र डेव्हलप झाली, सुरू झाली. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 इयर अगो अँड इंडस्ट्रीयल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश अबाउट 200 इयर अगो. आणि म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन सुद्धा झालं आणि आज आपण बघा कोणत्या पोझिशनवर आहे. पहिले असं होतं. ओके, त्यानंतर हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली, वेगवेगळे आपल्यामध्ये बघा चेंज होत गेले आणि आधी मात्र आज आपण या पोझिशनवर आहे. आता या पोझिशनवर आहे म्हणजे काय, तुम्ही मोबाईलवर बघा अभ्यास करता, व्हिडिओ पाहायसाठी सुद्धा तुम्ही मोबाईल यूज करता. तुम्ही सर्च केला ना तर आपल्याला हा टॉपिक पाहायचा, मग तुम्ही सर्च करता. तर आज आपण काय सर्च करतोय की इंटरेस्टिंग आहे की वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट ऑफ ह्युमन अँसेस्ट्री, म्हणजे आपले पूर्वज कसे होते, आपण ज्यांच्यापासून डेव्हलप झालो ते कसे होते, याचाच मात्र आज आपण काय करून राहिलो, अभ्यास मात्र करून राहिलो. आणि इंटरेस्टिंग तिथे मात्र आपलं हे पूर्ण चॅप्टर संपलं, तर मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टर मात्र सुरू करणार आहे जे सायन्स वनचं असेल. तर मात्र तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर